गोव्यामध्ये निवडणुकांचा प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर अटीतटीचा झाला. भाजप असेल, काँग्रेस असेल, सर्व पक्षाचे उमेदवार मतं मागत आहेत. पण एक असा पक्ष आहे ज्याची मुलाखत मार्क्स महाराष्ट्राने तुमच्यापर्यंत पोहोचवली, तो पक्ष म्हणजे RGP. RGPचे विश्वास नाही. RGPचे विश्वास नाही पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे. याचं कारण असं आहे की उमेदवारच म्हणतो, मी जर चांगलं काम केलं नाही तर माझ्या घराच्या समोर येऊन तुम्ही दगडं मारू शकता. आणि देशातील राजकारणामध्ये हे नवीन आहे. विश्वेश, मी असं ऐकलं आहे की तुम्ही जर निवडून आला तर आम्ही चुकीचं वागलो तर आमच्या घरावरच तुम्ही मोर्चे काढा, दगडं मारा असं तुम्ही म्हटलं, काय कारण आहे? काय की आम्ही पण त्याच परिस्थितीमध्ये गेलो आहे आणि आम्ही जे घरं फिरलं आहे तिकडे आम्हाला बघायला मिळतं की अजूनपर्यंत गोव्यात परिस्थिती तशीच आहे. इकडे ह्युमन डेव्हलपमेंट झालाच नाही आहे. काय आहे, फक्त सडक आहे आणि लोकांसाठी काहीच नाही आहे. नळ कोरडे आहे. अजूनपर्यंत लाईट पोचली नाही गोव्यामध्ये. ह्या मतदारसंघाबद्दल बोलतो मी, की कारण मी ह्या मतदारसंघात जास्त फिरलो आहे. ॲज अ फाउंडर मी बाकीकडे बी फिरत होतो पण तिकडे पण सेम प्रॉब्लेम आहे. काहीच नाही, रस्ते नाही इकडे, काहीच नाही, बेसिक नेसेसिटी नाही, फक्त जॉब नाही, काय ते नाही, पण ते बेसिक नेसेसिटी पण खूपच दूर आहे इकडे. आणि खूप काम करायचं आहे. आणि आज आपण 60th लिबरेशन सेलिब्रेट करतो आमचं गव्हर्नमेंट, आणि त्याच्यासाठी भरघोस पैसा त्यांनी संपवला आहे आणि ते करोडच्याकडे जातं. 100-200 crore काहीतरी बोलत होते लोक, पण हे काहीतरी वेगळं आहे. कारण इकडं जर आम्ही ते केलं नाही तर लोकांचा विश्वास जाईल आणि केव्हाच ते. पण आता जे निवडून आले त्यांना अडचणी येतात ना, विधानसभेत कधी बिल येतं, पास होतं पण पास करण्यात. आता मला सांगा की तुम्ही निवडून आल्यावर पटकन असं जादूची कांडी होणार आहे का की सगळे प्रश्न सुटतील? नाही, काही नाही, एक काहीच नाही करायला. हे काय करतात, त्यांचं काय असतं की 5 वर्ष ते थांबतात. मग जेव्हा लास्ट इयर येतात, महाराष्ट्रात पण सेम चालू असतं, जेव्हा लास्ट इयर येतं, इलेक्शनचं इयर येतं, तेव्हाच ते चालू करतात त्यांचे रस्ते करायला, हे करायला, नाल फोडायला. अजून नाल फोडत होते जेव्हा इकडे कोल्ड लागला होता तेव्हा पण नाल फोडत होते रस्त्यासाठी. फाउंडेशन स्टोन घालत होते. म्हणजे आता ते काय सांगू इच्छितात की मला निवडून द्या, हो मला निवडून द्या, पुढच्या वर्षी मी करेल, हेच असतं त्यांचं. आणि केव्हाच त्यांनी मतदारसंघात. आणि मी पण एक घोषणा केली आहे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मी पण एक घोषणा केली आहे की आमचं पूर्ण जो रेव्होल्युशनरी गोवन्स आहे ना, त्यांच्याकडून घोषणा केली की आमचा जो उमेदवार असणार, जो आमदार असणार, तो तुमच्यापर्यंत पोहोचणार. तुम्हाला त्याच्या दारी यायची गरज नाही, कारण ते आम्हाला हे करतात. आम्हाला जो सॅलरी मिळते ते त्यांच्याकडून मिळते, लोकांकडून मिळते. तुम्ही निवडून आलं तर तुम्ही लोकांना लोकांकडे पोहोचणार. आणि ते पंचायत त्यांच्याकडे येतात, ते मग त्यांना काय काय शिव्या देतात. खूप काही चाललं आहे इकडे, म्हणजे एरोगन्स आहे ना तो थोडा त्यांचा माथ्यावर जास्तच आहे. आणि जसा रावणाचा आणि दुर्योधनचा एरोगन्स देवाने ते जिरवला होता, तेच इकडे लोक करणार आहे या थोडी. म्हणजे तुम्ही काम नाही केलं तर तुमच्या घरावर मी सुद्धा येऊ शकतो. मोर्चा घेऊन या नाही, मी वाटेत दिसला तर पत्थर फेका, हे मी सांगतो. कारण त्या परिस्थितीमुळे आम्ही गेलो आहे. मी पण इतके ऍप्लिकेशन केलं आहे जेव्हा जॉबमध्ये, आणि इकडे तेच होतं, लास्ट इयर असतं तेव्हा ते ऍप्लिकेशन करतात, मग एव्हरी इयर जॉब स्क्रॅप होतात. एक शेवटचा प्रश्न, RGPचं जे सॉन्ग आहे ते विश्वासने लिहिलं आहे, मला थोडंसं ते सॉन्ग ऐकव आणि त्याचं थोडंसं याच्याकडे सॉन्ग आहे इकडे. नाही तू गाऊ गाऊन ऐकव. मला आमच्या काळजा म्हणजे काळजात आहे गोय आमच्या काजात, म्हणूया आम्ही सरकार आम्ही राख पापणे गोया राखायला परत योजना परत येणार नाही असली संधी. ही संध योजना जिको म्हणजे मनोज परब आहे त्यांना जिकोया. गोय आमचे राखूया आम्ही मनोज परब घोडो या गोयात आता RGPचं सरकार. मारिया वोट आम्ही मनोज परब घोडो या गोयात आम्ही RGPचं सरकार. फोटोग्राफी करतोय, गीतकार करतोय, आता राजकारणात आलेला आहे. राजकारणात मी जर चुकलो, आमचे उमेदवार जर चुकले तर आमच्या घरावर मोर्चे काढा, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं. आणि म्हणूनच मला पुन्हा एकदा वाटलं की विश्वेशी पुन्हा एकदा बोलूया. मी इथे सांगतो, आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र. थँक्स अ लॉट.